उद्धव ठाकरे सध्या धाराशिव दौऱ्यावरती आहेत, सध्या ते बोलतात, आपण थेट जातो. राहून चालणार नाही, आपल्याला शिस्तबद्ध काम आणि राज्यभर फिरताना जे दृश्य मला दिसत आहे ते असंच आहे. महाविकास आघाडी दिवसागणिक अधिकाधिक घट्ट होत चाललेली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित आहे त्याच्याबरोबर, इकडे आता आम आदमी पार्टी आलेली आहे, समाजवादी लोक आपल्या सोबत आहेत, सगळे ज्यांना ज्यांना या हुकुमशाही नको आहे असे सगळे देशभक्त आज एकत्र आलेले आहेत. आणि मी मुद्दामून सांगतो की गेल्या वर्षी जेव्हा आपण भाजपेतर पक्षांची एक आघाडी स्थापन केली आणि त्याला नाव आपण दिलं इंडिया, इंडिया नाव दिल्याबरोबर भाजपला घाम फुटला. कारण आता होणार कसं, इंडियात जर का इंडियाशी लढणार कसं, इंडिया म्हणजे भारत, हिंदुस्थान. मग मोदीजीने काय केलं, एकदम मला असं वाटतं की खालच्या थरावर जाऊन त्याने टीका केली की इंडिया म्हणजे इंडियन, इंडियन मुजाहिद्दीन. मग मी त्यांना उत्तर दिलं होतं की मग मोदीजी जेव्हा आपण या देशाचे पंतप्रधान म्हणून परदेशात जाता तेव्हा आपली ओळख प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया अशी होते की प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियन मुजाहिद्दीन अशी होते, कोणाचे प्रतिनिधी म्हणून जाता. आणि त्याच्यानंतर त्याबद्दल त्यांनी काही बोलायचं बंद केलं. आज एकूणच जर तुम्ही बघाल तर पुन्हा एकदा घोषणांचा पाऊस पडतोय. म्हणजे आपलं हे घटनाबाह्य सरकार पण आहे, त्याच्यानंतर शेवटचा अर्थसंकल्प जाहीर करणारं भाजपा सरकार सुद्धा आहे. म्हणा मोदी सरकारने जो शेवटचा अर्थसंकल्प जाहीर केला, कारण पुढचं सरकार हे मोदींचं नसणार आहे, नक्कीच नसणार. आज सुद्धा मी पेपरमध्ये वाचलं की काही गोष्टींचे त्यांनी किमती कमी केलेल्या आहेत. हे निवडणुकीच्या काळामध्ये होणार आणि निवडणूक एकदा का बटन आपण दाबलं की दुसऱ्या दिवशी बघाल सगळ्याच्या किमती वाढल्या. तर आता 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणुकीच्या काळात गॅसच्या किमती कमी करायच्या हे थोताणे यांचं नाटक हे आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. म्हणून मी म्हटलं की नुसतं उत्साहामध्ये काम करून चालणार नाही. तुम्ही सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आहात, सभा तर होतीलच, पुन्हा महाविकास आघाडीच्या सभा महाराष्ट्रभर होणार आहेत, पण कार्यकर्त्यांनी म्हणून तुम्ही जे काही काम करायचे ते तुमच्याकडनं मला हीच अपेक्षा आहे की आजपर्यंत जसं 2014 मोदीजीने केलं होतं ना चाय पे चर्चा, म्हणजे आता त्या सुद्धा गोष्टी बाहेर यायला लागल्यात. विदर्भामध्ये मी जाईन तेव्हा त्याच्याबद्दल बोलेन की विदर्भात जाऊन त्यांनी 2014 जी आश्वासनं चाय पे चर्चा चहा पिता पिता केल्या होत्या केली होती ती अद्याप पूर्ण झाली नाही. पूर्ण तर सोडा, त्याच्याबद्दल गेल्या 10 वर्षात कोणी लक्ष पण दिलेलं नाही. अशा ह्या सगळ्या ज्या काही त्यांनी 14 ह्या लोकांना जाऊन विचारा तुम्हाला इथलं काय मिळालं, प्रधानमंत्री आवास योजनेतलं काय मिळालं, उज्ज्वला योजनेमधनं काय मिळालं, पीक विमा मिळालेला का आहे का, त्याच्यानंतर जनधन योजना, या सगळ्या योजना तुम्ही हातामध्ये घ्या. आणि त्या त्या वर्गात महिला, आज महिला दिन आहे, महिलांना शुभेच्छा देताना मी काय बोलावं कळत नाही. याचं कारण कोणत्या देशात आपण राहतोय, ती राजवट कशी आहे, महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. मग जो मेरा परिवार म्हणून मोदीजीने हे मध्ये जाहीर केलं, त्या मेरा परिवारमध्ये मणिपूरच्या महिला येत नाहीत का, त्या तिकडे आंदोलनाला बसलेल्या आपल्या महिला कुस्तीपटू त्या येत नाहीत का. अशा सगळ्यांनी महिलांची हालत बघितल्यानंतर काय कोणत्या तोंडाने महिलांना शुभेच्छा तरी काय देऊ. पण मी आज महिलांना एक आवाहन करतोय की महिला शक्ती, म्हणजे काल ज्या आदिमायेचं मी दर्शन घेतलं तुळजा भवानीचं, त्या तुळजा भवानीचं तुम्ही सगळे रूप आहात आणि तुमचा आशीर्वाद आम्हाला या लढाईमध्ये पाहिजे. तुमचा आशीर्वाद पाहिजे, महिला शक्तीचा आशीर्वाद पाहिजे की जेणेकरून ज्या ज्या वेळेला असुर माजले त्या त्या वेळेला जगदंबेनीच अवतार घेतले होते, म्हणून तिला आपण महिषासूर मर्दिनी म्हणतो. म्हणून मी तमाम महिला शक्तीला आवाहन करतोय की तुम्ही आता महिषासूर मर्दिनी बना आणि देशामध्ये जो हुकुमशहा माजू पाहतोय त्या हुकुमशहाचं मर्दन करून पुन्हा एकदा भारत माता म्हणजे पुन्हा ती महिला शक्तीच, कदाचित जगामध्ये एकमेव आपणच असू की आपल्या देशाला आपण माता मानतो, भारत माता, त्या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आम्ही महिलांना उतरलोय. म्हणून देशातील सर्व महिलांना मी एक विनंती करतोय, त्यांना वंदन करतोय आणि त्यांचे आशीर्वाद मागतोय पुढच्या लढाईच्या यशासाठी. तर तुम्ही सगळेजण आज सोबत आलेले आहात, तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि लक्षात घ्या की ही लढाई मोठी आहे, कुठेही फसू नका, कुठेही अडकू नका आणि विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय स्वस्त बसू नका. शुभेच्छा देतो, जय हिंद, जय महाराष्ट्र.
तर राज्यातल्या महिला शक्तीनं आम्हाला साथ द्यावी असं आवाहन महिला दिनाच्या निमित्तानं समस्त महिला मतदारांना उद्धव ठाकरेंनी केलंय. ते धाराशिवच्या दौऱ्यावरती आहेत. आज भूममध्ये सुद्धा त्यांची सभा होणार आहे. महिला शक्तीनं देशातला हुकुमशहा संपावा असं आवाहन महिला शक्तीला उद्धव ठाकरेंकडनं आजच्या महिला दिनी केलं जात आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.